मंडळी, आपण निसर्गाकडून काही ना काही घेत असतो आणि त्यामुळे आपले निसर्गाकडे काही देणे असते. ह्या उद्देशाने सुरू केलेला बागलांचा प्रथम ॲग्रो टुरिझमचा प्रोजेक्ट म्हणजे एस एस फार्म. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एस एस फार्मच्या व्हर्च्युअल टूरवर घेऊन जाण्याचा संपूर्ण प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कृषी पर्यटन ही संकल्पना सध्या मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहे. ग्रामीण भागातील शेती, निसर्ग, पशुपक्षी, संस्कृती आणि जीवनशैली याचा शहरी भागातील लोकांना एक दिवसाकरता का होईना संपूर्ण अनुभव देणे म्हणजेच कृषी पर्यटन. मंडळी, एस एस फार्मवरती आपल्याला बऱ्याच काही ॲक्टिव्हिटी करायला मिळतात. त्यातल्या काही म्हणजे हॉर्स रायडिंग, आर्चरी, बोटिंग, ग्रामीण संस्कृती, परंपरा, कलाकृती लोपावत चाललेली आहे. जुनी गाणी, कथा, संस्कृती, परंपरा हे सगळं काही पुन्हा एकदा आपण एस एस फार्मवरती एक दिवसा करता का होईना अनुभव घेऊ शकतो. एस एस फार्मवरती कमळ तलाव आहे आणि कमळ तलावावरती सनसेटचं प्रतिबिंब अतिशय उत्तम दिसतं. मंडळी, इथं एक ग्राउंड पण आहे, लॉन केलेलं आहे आणि या ठिकाणी लहान लहान मुलं क्रिकेटचा आनंद घेत आहे, काही बॅडमिंटन करत आहे. तर आपल्याला इथं आर्यन मिळालेलं आहे. आर्यन, इकडे 2 मिनिटं. तुला इथून कसं वाटतंय? तुला इथला तुझा एक्सपिरियन्स कसा होता? अजून काय वाटतंय तुला? मंडळी, बघायला गेलं तर फक्त 15% प्रोजेक्ट झालेला आहे. अजून 85% प्रोजेक्टचे काम चालू आहे. येणाऱ्या काळात आपल्याला इथं बरीच डेव्हलपमेंट दिसणार आहे, जसं की आमराई, रेस्टॉरंट. एस एस फार्म म्हणजे स्वतःला स्वतःशी भेट घालून देणारं मायेचं घर. जसं या मायेच्या घरी एक रविवारी का होईना नक्की या, आपल्या फॅमिलीला घेऊन इथला आनंद घ्या. मावळत्या सूर्याचे सुंदर दृश्य बोटिंग करताना जरूर अनुभवा. रात्रीच्या वेळी कमळ तलावामध्ये सुंदर कारंजा आणि लाइटिंग लागता आणि तेही दृश्य अतिशय सुंदर दिसते. व्हिडिओच्या शेवटीला येणाऱ्या काळात प्रोजेक्टची डेव्हलपमेंट कशी होणार आहे याची संपूर्ण आयडिया मिळते. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी बट टूर जागात, तोपर्यंत हसत राहा, मस्त राहा, जय हिंद. तर मी 2008 ही जमीन घेतली. ही जमीन फळबागेसाठी अतिशय उत्कृष्ट आहे म्हणून मी घेतली. तर जमीन घेताना एकच आपल्या डोक्यात होतं की शेती करताना की आपण जर निसर्गाकडनं काहीतरी घेऊ तर निसर्गाला आपण काहीतरी परत दिलं पण पाहिजे. या उद्देशाने आपण आता त्यावेळेस हे सगळं झाडांचं वगैरे प्लांटेशन केलं, जेणेकरून मोठे झाडं लावल्याने जमिनीची धूप होणार. आपण शेताच्या चारी बाजूला जर कोरले तिथे रेन हार्वेस्टिंग होईल, पाणी शेतातलं पाणी शेतात अडवलं जाईल या उद्देशाने केलं. आणि आपण शेतकरी मार्केटला जाऊन फळं घेऊ शकत नाही दररोज, कारण त्याची त्यावेळेस परिस्थिती असेल किंवा नसेल. त्यामुळे मी त्यावेळेस 19 प्रकारचे फ्रुट्स इथे लावले, जेणेकरून पूर्वी म्हणायचे की आजला आहे नातू आहे. आता या हायब्रिड व्हरायटी मार्केटला इतक्या आल्या झाडांच्या की 2-4 वर्षात फळ लगेच खायला मिळतं. 19 प्रकारची फळं मी आज खातोय वेगवेगळ्या टाईपची. तर त्यामुळे आता हा इकडचा जो प्रॉसेस होता हा मी माझ्यासाठी स्वतःसाठी बनवला होता, पण माझे नातू मित्रमंडळी जे इथे यायचे त्यांना हा इकडचा प्रॉसेस एवढा सुंदर वाटायचा. पण
ते मला म्हणायचे की इथे इतकं छान वाटतं तर तुम्ही इथे काहीतरी करा. तर माझ्या डोक्यात एक 6 महिन्यापासून आलं की ते आपण कृषी पर्यटन. तर मग आता मी या कृषी पर्यटनाचा एक 5.5 एकराचा ब्लॉक डेव्हलप करतोय. ज्या ब्लॉकमध्ये आता काय काय डेव्हलपमेंट्स आहेत ते तुम्हाला मी सांगतो. पहिली थीम तर माझी अशी आहे की इथे मला रिसॉर्ट करायचं नाही, इथे कृषी पर्यटनच करायचं. कृषी पर्यटन का करायचं? तर एक दिवसासाठी लोकांशी मातीशी नाळजोड. जी माती काँक्रीटच्या जंगलात नाहीशी होत चालली, शेतकऱ्यांनी वारेमाप रासायनिक खतं मारून तिचा पोत सुद्धा फिरून टाकला आहे. त्याच्यातले जे कामाचे बॅक्टेरियाज होते ते सगळे संपून गेलेले आहेत. आणि कॅन्सर सारखे, डायबिटीस सारखे जे रोग आहेत याची सुरुवातच इथून आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवर मात करून मला ऑर्गॅनिक शेती करायची. मी पण इतके दिवस रासायनिक शेतीच करत आलो, आता मला स्वतःलाही चांगलं घ्यायचं चांगलं घ्यायचं, त्यामुळे मी आता ऑर्गॅनिक शेतीकडे वाटचाल करतो. तर अशा पद्धतीने कृषी पर्यटन मी हे करतो. तर इथे मला काय करायचं? इथे मला लोकांना जुने गेम्स खेळवायचे, विट्टी दांडू खेळवायचे, लिंगमोर्चा खेळवायचे, गोट्या गोट्या खेळवायचे, लेडीजला लंगडी लंगडी खेळायची, सागर गोट्या खेळवायचे. आणि प्रत्येक जिथे वस्तू ठेवलेली असेल तिथे सागर गोट्या ठेवल्या, त्या सागरगोटीची माहिती हे कसं खेळलं, हे पूर्वीचे लोक कसे खेळायचे, हां हे काय माहीत नाही ना. आजचा मुलगा, आजची पिढी फक्त मोबाईलमध्ये अडकलेली आहे. यांना मोबाईलशिवाय काही दिसत नाही. मोबाईल आईचा पडलेला दिसला का उचलायचा आणि गेम्स खेळायचे. हे मैदानी खेळ विसरून चालले अडकलेले. तर आता ह्या सगळ्या गोष्टींवर मात करून मी आता एक कृषी पर्यटन करतो आहे. याच्यात आता छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज माझ्याकडे आहेत. आता माझ्याकडे बोटिंग आहे, एक हॉर्स रायडिंग आहे, एक छोटीशी ट्रॅक्टर ट्रेन आहे, थोडंसं रायफल शूटिंग आहे, थोडंसं ते धनुष्यबाणाचं एक गेम आहे, माझं स्विमिंग पूलचं काम चालू आहे, माझं रेस्टॉरंटचं काम चालू आहे. असे छोटे छोटे कामं माझे चालू आहेत. माझा 15% प्रोजेक्ट झालेला आहे, 85% प्रोजेक्ट बाकी आहे. येणाऱ्या काळात 6 महिन्यात तो पूर्ण होईल. मी एक छोटीशी आमराई पण अजून एक लावलेली आहे. मी 26 प्रकारचे नवीन फळझाडं लावलेले आहेत. मग पुढे पुढे आपण जाऊ तसं तशी मी तुम्हाला माहिती देईल.